आता आपण या प्रयोगामध्ये जे रिले वापरणार आहोत त्याची माहिती घेऊ. या ठिकाणी मी हा रिले वापरलेला आहे. हा सिंगल चॅनल आणि ऑप्टिकली आयसोलेटेड रिले आहे. आणि याच्या बाजूचा हा जो रिले आहे तो देखील सारख्याच कॅपॅसिटीचा आहे, म्हणजे 5 व्होल्टचा रिले आहे, पण हा ऑप्टिकली आयसोलेटेड नाही. तर या ठिकाणी ऑप्टिकल आयसोलेशनचे जे सर्किट असते ते तुम्हाला या ठिकाणी याची आय सी दिसून येते. तर या आय सीवर तुम्ही जर एखादे भिंग घेऊन क्लोजअप करून पाहिले तर तुम्हाला त्याचा नंबर दिसून येतो त्याच्या आय सीचा. तर या ठिकाणी FL81C अशी मार्किंग आहे. आणि याच आय सी ह्या 2 चॅनल रिलेवर देखील आहेत. या 2 चॅनल रिलेमध्ये FL817C 2 ICs आहेत. तर 4 चॅनल रिलेमध्ये त्याच प्रकारची पण दुसऱ्या सिरीजमधील आय सीज वापरलेले आहेत. तर या ठिकाणी DP817C अशा या 4 ICs वापरलेल्या आहेत. आणि साधा रिले आणि ऑप्टिकली आयसोलेटेड रिलेमधला आणखीन एक फरक तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल. ऑप्टिकली आयसोलेटेड रिलेमध्ये आपल्याला इथे VCC इनपुट आणि ग्राउंड याच्या पिन असतात. त्याशिवाय JD VCC नावाची एक एक्स्ट्रा पिन असते. तर ही जी JD VCC नावाची पिन आहे ती साध्या रिलेमध्ये तुम्हाला दिसून येत नाही. तर रिले घेत असताना तुम्ही ऑप्टिकली आयसोलेटेड किंवा ऑप्टो कपलर रिले असे ॲमेझॉनवर सर्च करून तुम्ही विकत घेऊ शकता. तर या ठिकाणी हे चॅनल्स याला म्हणतात, सिंगल चॅनल, डबल चॅनल आणि 4 चॅनल रिलेज आहेत. तर या ठिकाणी आपण तितके आउटपुट या ठिकाणी आपण देऊ शकतो, म्हणजे सिंगल चॅनल रिलेला आपण एका आउटपुटला कनेक्ट करू शकतो, म्हणजे एक बल्ब किंवा कोणताही एक इलेक्ट्रिकल इक्विपमेंट या ठिकाणी आपण कनेक्ट करू शकतो. तर 2 चॅनल रिलेमध्ये आपण 2 इक्विपमेंट्स कनेक्ट करू शकतो आणि 4 चॅनल रिलेमध्ये 4 इक्विपमेंट्स कनेक्ट करू शकतो. तर याच्यापेक्षाही जास्त चॅनल्स असलेले रिले मिळतात. तुम्हाला त्याची आवश्यकता असली तर तुम्ही ते देखील विकत घेऊ शकता. तर हे जे रिले आहेत हे 5 व्होल्टचे रिले आहेत. तर यांना जो इनपुट असतो, म्हणजे JD VCC जो इनपुट द्यावा लागतो तो आपल्याला या ठिकाणी 5 व्होल्टचा द्यावा लागतो. तर हा 5 व्होल्टचा जो इनपुट आहे तो आपण या ब्रेडबोर्ड पॉवर सप्लायमधून दिलेला आहे. तर हा एक स्टँडर्ड ब्रेडबोर्ड पॉवर सप्लाय आहे. तर याच्यामधनं आपल्याला 2 आउटपुट मिळतात आणि हे आपण सिलेक्ट करू शकतो 5 व्होल्ट किंवा 3.3 व्होल्ट अशा दोन इनपुट आपण या ठिकाणी आउटपुट सिलेक्ट करू शकतो. या व्यतिरिक्त तुम्हाला जर आवश्यकता असेल तर तुम्ही 12 व्होल्टचे पण रिले वापरू शकता. 12 व्होल्टच्या रिलेमध्ये तुम्हाला इनपुटला 12 व्होल्ट पॉवर द्यावी लागते. तर त्या ठिकाणी तुम्हाला हा जो ब्रेडबोर्ड पॉवर सप्लाय आहे तो तुम्हाला 12 व्होल्टची इनपुट आउटपुटची कॅपॅसिटी असलेला ब्रेडबोर्ड पॉवर सप्लाय घ्यावा लागेल. तो देखील तुम्हाला ॲमेझॉनवर मिळेल. तर हे जे 5 व्होल्टचे रिले आहेत यांचा आउटपुट जो आहे तो आहे 10 एम्पियर आणि 250 व्होल्ट. तर आपण जी विद्युत उपकरणे वापरतो ते आपण 230 to 250 व्होल्टपर्यंतची व्होल्टेज टॉलरेट करण्याइतकी त्यांची क्षमता असते. आणि 10 एम्पियर हे साधारणपणे आपण जी लघुक्षमतेची उपकरणे वापरतो, इलेक्ट्रिकल उपकरणे, ती 10 एम्पियरपर्यंत चालतात. तर जी मोठी उपकरणे आहेत त्यांना 15 एम्पियरचे पॉवर द्यावे लागते. तर 10 एम्पियरपेक्षा जास्त जर त्या इक्विपमेंटची इनपुट कॅपॅसिटी असेल तर त्या ठिकाणी तुम्ही हे रिले वापरू नयेत. त्यासाठी तुम्हाला 12 व्होल्ट क्षमतेचे मोठे रिले असतात तर ते तुम्ही वापरू शकता त्या ठिकाणी. तर मी यानंतर जे प्रयोग करून दाखवणार आहे त्याच्यामध्ये हे सर्व रिले तुम्हाला मी कनेक्ट करून आर्डिनोच्या साह्याने त्यांना आपण कसे कंट्रोल करू शकतो ते आपण पाहू. आपण जेव्हा ऑप्टो आयसोलेटेड रिले विकत घेतो तर तो सिंगल चॅनल, ड्युअल चॅनल, 4 चॅनल किंवा आणखीनही जास्त चॅनलचा जरी रिले असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला JD VCC नावाची पिन दिसून येईल. तर या ठिकाणी VCC आणि JD VCC च्या 2 पिना तुम्हाला दिसतात.
आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक प्लास्टिकचा इथे जम्पर बसवलेला दिसून येतो. तर हा जर जम्पर बसवलेला असेल तर या ठिकाणी आर्डिनोहून आपण जेव्हा VCCला सप्लाय देतो तर तो सप्लाय JDVCCला पण दिला जातो. तर याच्यामध्ये प्रॉब्लेम असा येतो की तुमचा जो रिले आहे तो फंक्शन करीत असताना त्याच्यामध्ये ही जी आयसोलेशनची जी प्रोसेस आहे ती याच्यामुळे साधली जात नाही. तुम्हाला फक्त रिले टेस्ट करायचं असेल तर ही पिन अशीच ठेवून तुम्ही टेस्ट करू शकता. टेस्ट म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारचा इथे लोड कनेक्ट न करता रिले कसा फंक्शन करतो ते तुम्ही टेस्ट करू शकता. पण ॲक्च्युअली तुम्हाला जेव्हा लोड याला एखादा द्यायचा असेल म्हणजे हाय व्होल्टेजचा लोड म्हणजे आपण इलेक्ट्रिकल एखादं इक्विपमेंट जर त्याला कनेक्ट करणार असो तर त्यावेळी ही पिन बाजूला काढून तरी जम्परची पिन तुम्ही बाजूला काढू शकता. आणि VCC आणि JDVCCच्या दोन पिना ओपन झालेल्या तुम्हाला दिसतात. तर JDVCCची जी पिन आहे त्या पिनला तुम्हाला 5 व्होल्टचा एक सप्लाय द्यावा लागेल. तो आर्डिनोपेक्षा एक्सटर्नल असावा म्हणजे एखाद्या ब्रेडबोर्ड पॉवर सप्लायहून याला 5 व्होल्टचा सप्लाय द्यायला पाहिजे. तर हीच गोष्ट कोणत्याही रिलेला लागू होते म्हणजे सिंगल चॅनल, डबल चॅनल, 4 चॅनल, 8 चॅनल, 16 चॅनल असा कोणताही जरी रिले असेल तर त्याला जे JDVCCचे जे आपल्याला कनेक्शन द्यायचे असते तर VCC आणि JDVCCच्यामध्ये जर जम्पर असेल तर तो जम्पर काढून JDVCCला एक सेपरेट सप्लाय द्यावा. म्हणजे ऑप्टो आयसोलेशनची जी प्रोसेस आहे ती आपल्याला व्यवस्थितपणे या ठिकाणी पूर्ण केली जाऊ शकते. तर या ठिकाणी ऑप्टिकल आयसोलेशनची प्रोसेस कशी होते ते तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर या ठिकाणी जी आहे ती ऑप्टो कपलर IC आहे. याच्यावर FL817C अशी मार्किंग केलेली आहे. ती यावेळी स्क्रीनवर दिसणार नाही आपल्याला. तर या IC मध्ये एक इन्फ्रारेड LED असते आणि त्याच्या समोरच्या बाजूला एक लाईट सेन्सिटिव्ह ट्रान्झिस्टर असतो. तर एका बाजूने ज्याला म्हणजे या बाजूने जेव्हा आपण याला सप्लाय देतो तर सप्लाय दिल्यानंतर या ठिकाणी जी इन्फ्रारेड LED असते त्या इन्फ्रारेड LED मधनं जो लाईट पास होतो तो या बाजूला ट्रान्झिस्टरकडून रिसीव केला जातो आणि ट्रान्झिस्टर जो आहे तो या बाजूची सर्किट पूर्ण करतो. तर या ज्या 3 पिना आहेत त्या आपण आर्डिनोला कनेक्ट केलेले असतात. तर या ठिकाणी आर्डिनोकडून जो सिग्नल जातो तर त्या सिग्नलचा वापर करून या बाजूची जी सर्किट आहे ती सर्किट ऑन किंवा ऑफ करण्यासाठी या ठिकाणी जो लाईट सेन्सिटिव्ह ट्रान्झिस्टर आहे तो या ठिकाणी वापरला जातो. तर अशा ठिकाणी या ठिकाणी हे दोन्ही जे सर्किट आहेत ते ऑप्टिकली आयसोलेटेड असतात. म्हणजे त्या दोन्हीच्यामध्ये एखादी तार नसते. एका बाजूला इन्फ्रारेड लाईट इमिट करणारा LED असतो आणि याच्या दुसऱ्या बाजूला एक लाईट सेन्सिटिव्ह ट्रान्झिस्टर असतो. आणि त्या दोन्हीच्यामध्ये फक्त जी लाईट इमिट होते त्या इमिट झालेल्या लाईटमधूनच याचे कम्युनिकेशन होते. तर अशा रीतीने या ठिकाणी ह्या दोन्ही सर्किटमध्ये आयसोलेशनची प्रक्रिया पूर्ण होते. त्यामुळे या बाजूच्या व्होल्टेजमुळे जे काही रिपल्स निर्माण होतात किंवा त्याचा जो काही EMF किंवा इतर काही त्याचे इफेक्ट असतात तर ते इफेक्ट या सर्किटला जाणवत नाहीत. तर हाय व्होल्टेजचे ॲप्लिकेशन्स, हाय व्होल्टेजचे अप्लायन्सेस रन करण्यासाठी जेव्हा आपण एखाद्या कमी क्षमतेच्या मायक्रो कंट्रोलरचा वापर म्हणजे आर्डिनोसारख्या मायक्रो कंट्रोलरचा वापर करतो तेव्हा त्या मायक्रो कंट्रोलरच्या सर्किटला इलेक्ट्रिकल डिस्टर्बन्सेसपासून त्याला वाचवण्यासाठी अशा रीतीच्या ऑप्टिकल आयसोलेटरचा वापर केला जातो. तर ही ऑप्टिकल आयसोलेटर IC आहे. तर ही 817C अशी याच्यावर मार्किंग आहे. तर याची सिरीज वेगळी वेगळी असू शकते. या ठिकाणी FL817C आहे. काही ठिकाणी EL असते किंवा DF अशी वेगळी सिरीज तुम्हाला दिसून येईल. तर ही अशी ही जी इंटिग्रेटेड सर्किट आहे ही ऑप्टिकल आयसोलेटर म्हणून काम करते. आणि
दुसऱ्या बाजूला आपण या ठिकाणी आउटपुट देतो. आउटपुटमध्ये आपल्याला या ठिकाणी जी मार्किंग दिसते ही दोन पॉइंट्स जे आहे ती नॉर्मली ओपन असतात. म्हणजे आपण याचा स्विचसारखा जेव्हा वापर करतो तेव्हा वायरचे एक टोक या ठिकाणी जोडू आपण आणि वायरचे दुसरे टोक या ठिकाणी जोडतो. तर नॉर्मली हे कनेक्टेड नसतात त्यामुळे याला नॉर्मली ओपन म्हणतात. आणि जेव्हा आपण आर्डिनोच्या ट्रिगरमुळे हा रिले ऑन करतो तेव्हा हे सर्किट क्लोज होते, म्हणजे हा स्विच ऑन केला जातो तर त्यावेळेला हे सर्किट पूर्ण होते आणि आपला जो इलेक्ट्रिकल इक्विपमेंट किंवा लाईट आहे ती ऑन होते. तर दुसऱ्या बाजूच्या ज्या दोन पिन आहेत ही कॉमन आहे आणि ही नॉर्मली क्लोज्ड आहे. तर तुम्हाला अशी एखादी सिच्युएशन असेल की कनेक्ट झाल्याबरोबर ते इलेक्ट्रिकल इक्विपमेंट ऑन असावे कायमस्वरूपी आणि स्विच दाबल्यानंतर ते ऑफ हवे, अशी जर सिच्युएशन असेल तर या इकडच्या दोन पिना तुम्ही वापरू शकता. तर रिलेला कनेक्ट करण्यासाठी तुम्हाला तुमची जी वायर आहे त्या वायरला एका स्पेशल पद्धतीने तयार करावे लागते. ते कसे करायचे ते तुम्हाला आता दाखवतो मी. तर या ठिकाणी मी एक बल्बचा होल्डर बसवलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला एक प्लग आहे, असा एक वायरचा तुकडा आहे आणि या वायरच्या साधारण होल्डरपासून एक मीटर अंतरावर या दोन वायरपैकी एका वायरला मी कट केलेले आहे. म्हणजे या ठिकाणी मी दोन्ही वायरला कट केलेले आहे. ती जी दुसरी वायर आहे ती सेलोटेपने चिटकवलेली तुम्हाला दिसते. तर एका वायरला थोडेसे मी आखूड कापून घेतले आहे आणि वायर ही जी दुसरी वायर आहे त्या वायरचा थोडासा असा लांब तुकडा आपण दोन्ही बाजूनी या ठिकाणी येथे कनेक्ट केलेला आहे. तर ही एक सिंगल वायर आहे. तर ही सिंगल वायर अशी या ठिकाणी येते आणि या ठिकाणी त्याचे दोन आपल्याला भाग झालेले दिसतात. तर ही पूर्वी एकच वायर होती, त्याला आपण कट करून असे याचे दोन भाग केले. तर हे दोन्ही भाग आपण रिलेला अशा प्रकारे येथे कनेक्ट करतो. तर या ठिकाणी रिले हा जो आहे तो स्विचसारखा काम करतो. म्हणजे रिले जर आपण ऑन केला तर ही सर्किट पूर्ण होते आणि ऑफ केला तर सर्किट ही डिस्कनेक्ट होते. तर अशा रीतीने तुम्हाला वायरला कट करून रिलेला कनेक्ट करण्यासाठी अशा रीतीने याला तयार करावे लागेल.